राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिलेला होता, मात्र निवड समितीने तो फेटाळलेला आहे. कसं बघता एकूणच ह्या सगळ्या घडामोडी? असं आहे की हा राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट आहे, त्याचे कलाकारही अंतर्गत आहे, त्याची पटकथाही अंतर्गत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? त्यामुळे या पटकथेचा जेव्हा शेवट समजेल त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. मी असं कुठे म्हटलं? ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी काही प्रतिक्रिया देखील आल्या होत्या की हा खेळ आहे. आता हे सगळं बघितल्यावर वाटतंय का की खरंच तसं? मी असं काही म्हणणार नाही. मी काय सांगितलं आपल्याला, जेव्हा याचा शेवट होईल, या चित्रपटाचा जेव्हा शेवट होईल, अंतिम काय होत आहे याच्या आधारावर मग त्याची प्रतिक्रिया देता येईल. चला.